नमस्कार आज बारावी सहकारमधील क्रमांक सातमधील जो आपला उर्वरित भाग होता तो त्याचा आपण भाग क्रमांक दोन बघणार आहोत कारण यामधील प्रश्न क्रमांक सहामधील आपले दोन प्रश्न बाकी होते तरी आपण हे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच शैक्षणिक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर यापैकी बघू आता प्रश्न वाढती थकबाकी ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे गंभीर समस्या बनली आहे तर याचं उत्तर बघूया कारण बघूयाचे नंबर एकच आहे वित्त हे वित्तीय संस्थेचे जीवनदायी रक्त आहे त्याचा पुरवठा आटल्यास संस्थेच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत असतो दुसरा मुद्दा आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करते या बहुसंख्य संस्था अकार्यक्षम असल्याने त्यांची थकबाकी उत्तरोत्तर वाढत चालली आहे तिसरा मुद्दा आहे प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ आहेत चौथा आहे वाढत्या थकबाकीमुळे खेडत्या भांडवलाचा ओघ आटत चालला आहे राजकारणी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे थकीत कर्जाची वसुलीही करता येत नाही त्यामुळे आज महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आपल्याला आर्थिक अडचणीत सापडलेल्या दिसतात त्यानंतर दुसरा आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापनात अकार्यक्षमता आढळते याचं उत्तर बघूया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापनात अकार्यक्षमता आढळते त्याची कारणे आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील नंबर एक आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामात सातत्याने आपल्याला राजकीय हस्तक्षेप होत असताना दिसतो दुसरा आहे संचालकाच्या शिफारशीवरून सेवक भरती केली जाते त्यात गुणवत्तेचा अभाव असतो तिसरं आहे या बँकेच्या व्यवस्थापनात व्यावसायिकतेचा अभाव असतो हो। आणि चौथं कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात नाही पाचवा आहे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यास व त्यासाठी आवश्यक असणारा खर्च करण्यास संचालक मंडळ अनुत्सुक असते यानंतरचा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरेली ह्या प्रत्येकी चार गुणांसाठी हा प्रश्न आहे तर पहिला बघूया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्य उत्तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काही कार्य पुढील प्रमाणे पहिला आहे ठेवी स्वीकारणे जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्था या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न असतात ही बँक तिच्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्था व त्यांचे सभासद इतर संस्था व ग्राहकांकडून म्हणजेच ग्रामीण भागात ठेवीचे संकलन करण्याचे कार्य करते ही बँक मुदतबंद ठेवी आणि पुनरावृत्ती ठेवीवर व्यापारी बँकेपेक्षा अधिक व्याज देऊन अधिकाधिक ठेवीचे संकलन करते दुसरा मुद्दा आहे मधील कर्ज पुरवठा दुसरं कार्य ही बँक आपल्या खेडत्या भांडवलाचा विनियोग प्रामुख्याने आपल्या क्षेत्रातील प्राथमिक सहकारी पतसंस्थांना वित्तपुरवठा करण्यासाठी करते या संस्था आपल्या शेतकरी सभासदांना अल्प आणि मध्यम मुदतीची कर्ज उपलब्ध करून देतात या व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांना इतर सहकारी संस्थांना त्यांच्या गरजानुसार कर्ज पुरवठा करते तिसरं कार्य आहे सहकारी संस्थांची बँक जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संस्था सदस्य असतात त्यांची खाती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असतात ती या संस्थांकडून ठेवी स्वीकारते त्यांना अधिविकर्ष सवलत आणि अन्य बँकिंग सेवा उपलब्ध करून देते या संस्थांचे राखीव निधी व अन्य निधी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही ही बँक पार पाडते चौथं कार्य आहे राज्य सरकारची बँक शासकीय अनुदानित शैक्षणिक संस्था जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीची खाती या बँकेत असतात त्यांना अनुदान व अन्य निधी या बँकेच्या द्वारा दिला जातो शासनाच्या ग्रामीण विकासविषयक योजनांचा निधी या बँकेद्वारा जिल्हा परिषदांना उपलब्ध करून दिला जातो अशा प्रकारे राज्य शासनाची जिल्हास्तरावरील प्रतिनिधी हे तिचे महत्त्वपूर्ण कार्य करते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्यावर उपाय उत्तर बघूया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्यावर पुढील उपाय करता येतील नंबर एक भांडवलात वाढ मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वतःचे भांडवल वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत भाग व कर्ज रोखे विक्रीस काढावेत भाग भांडवल वाढवण्यासाठी सभासद नोंदणी मोहीम हाती घ्यावी दुसरा आहे कर्ज मंजुरीत सुलभता मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज मंजूर करताना राजकीय प्रभाव वशिला सरसकट कर्जाच्या प्रकरणांना मंजुरी असे न करता कर्जाची गरज कर्ज परतफेडीची क्षमता कागदपत्राची पूर्तता योग्य तारण इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत तिसरा मुद्दा आहे विनाविलंब कर्ज मंजुरी मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज मागणी प्रकरणे विनाविलंब निकालात काढावीत प्रकरणे मंजुरीसाठी मुदत निश्चित करावी बँकेने मंजूर केलेली कर्जे प्रकरणे त्वरित देण्याची व्यवस्था यामार्फत करण्यात यावी त्यानंतर आहे थकबाकी वसुली कर्जाची वसुली करताना राजकीय दबावाचा विचार न करता संस्थाकडील व व्यक्तीकडील थकबाकी वसुलीचा वेग वाढवावा राजकीय दबावास न जुमानता कायदेशीर मार्गाने थकीत कर्ज वसूल करावीत यानंतरचा प्रश्न आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्या तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर असलेल्या काही समस्या आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील पहिला आहे अपुरे भांडवल भाग भांडवल हे सहकारी संस्थेच्या भांडवल उभारण्याचे प्रमुख साधन आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडे जमा होणारे भांडवल हे अपुरे असते सभासदांची संख्या आणि त्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेता भांडवलाच्या मर्यादा स्पष्ट होतात त्यानंतरचा आहे सदोष कर्ज वाटप पद्धती कर्ज वाटपा संबंधीचे निर्णय संचालक मंडळ घेत असते प्रत्येक संचालक आपल्या भागातील संस्थांना अधिकाधिक पतपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्नशील असतो त्यामुळे कोणाला कर्जाची गरज अधिक आहे त्यापेक्षा कोण त्याचा पाठपुरावा करतो हे अधिक महत्त्वाचे ठरते सहकारी साखर कारखाने सहकारी सुतगिरण्या यांना मोठ्या प्रमाणात पतपुरवठा केल्यानंतर इतर संस्थांना पतपुरवठा करण्यावर मर्यादा येतात तिसरा आहे वाढती थकबाकी बँक कर्ज मंजुरीस विलंब करते तर सभासद कर्जाची परतफेड करण्यास विलंब करतात ते कर्जाचे हप्ते नियमितपणे देत नाहीत त्यामुळे थकबाकी वाढत जाते त्याचा प्रतिकूल परिणाम बँकेच्या कार्यावर होत असतो चौथा आहे अकार्यक्षम व्यवस्थापन संचालक मंडळाच्या हस्तक्षेपामुळे होणारी कर्मचारी भरती सदोष असते वशिलेबाजी व भ्रष्टाचाराच्या मार्गाने नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यात शिस्तीचा अभाव असतो व्यवस्थापन त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यास धजावत नाही हे कर्मचारी अप्रशिक्षित असतात या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा कारभार अकार्यक्षम आपल्याला असलेला दिसतो तर विद्यार्थी मित्रांनो आपले जे दीर्घोत्तरी प्रश्न आहे सहकारामधील जे की परीक्षेमध्ये बरेचदा विचारले जातात तर ते त्यापैकी सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या ह्या सविस्तरपणे स्पष्ट करा ते आपण एंडस्क्रीनला देणार आहोत आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची माहिती देणार आहोत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठमधील हिशोब तपासणीबाबत कायदेशीर तरतुदी हाही व्हिडिओ आपला मी लगेच आता अपलोड करणार आहे तो देखील तुम्ही निश्चितपणे बघावा व आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद